रॉयल फार्मर्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हरभरा पिकावरील कोणते रोग येतात व कोणते किडी येतात व त्याचे व्यवस्थापन कसे करायचे ते आपण जाणून घेऊया आपण अगोदर रोगांबद्दल जाणून घेऊया हरभरा पिकावरील दोन प्रकारचे रोग येतात एक मर रोग व दुसरा मूडकूच तर याबद्दल जाणून घेऊया मररोग हा फ्युझरियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे हा रोग होतो प्रादुर्भाव होताच पाने पिवळी पडून कोमसतात व झाड हिरव्या अवस्थेमध्ये वाढते यावरती व्यवस्थापन काय करावे रोग ग्रस्त शेतात हरभरा पीक घेऊ नये व पेरणीपूर्वी बियाणस ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशक चार ग्राम प्रति किलो या प्रमाणात ब्रीज प्रक्रिया करावी व फवारणीमध्ये टॉप लाईन पंचवीस ग्राम प्रतिपंप फवारणी करावी या दो अशा प्रकारे मर रोग यावर नियंत्रण होईल तर आपण मूडकूज याबद्दल माहिती घेऊया या रोगाची लागण रायझोक्टोनिया कोला या बुरशीमुळे होते या बुरशीमुळे पाने पिवळी पडून रोपे कोमसतात व रोपे उपडून पाहिले असतात मुळे सडलेली दिसतात यावर व्यवस्थापन काय करावे बियाण्यास पेरणीपूर्वी थायरम तीन ग्राम प्रति किलो व ट्रा, ट्रायकोडर्मा या जैविकाची चार ग्राम प्रति किलो या प्रमाणात ब्रिज प्रक्रिया करावी या प्रकारे रोगांवर नियंत्रण करू शकतो हरभरा पिकावरील किडीबद्दल आपण जाणून घेऊया हरभरा पिकावर घाटे अळी हे कीड जास्त प्रमाणात आढळून येते पूर्ण विकसित घाटे अळी हिरवट पोपटी रंगाची व शरीरावर बांजूवर तुटक करड्या रंगाच्या रेषा आढळतात एका अळी साधारणतः तीस ते चाळीस घाट्यांचे नुकसान करते पीक कडी फुलरा अवस्थेत आल्यापासून अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो तर यावर व्यवस्थापन काय करावे हरभराच्या सुरुवातीच्या काळात निंबोणी अर्काची फवारणी करावी हे आपल्याला फायदेशीर आढळून येईल व नंतर हरभरा घाटे अवस्थेमध्ये असताना कोराझन किंवा फेम याची फवारणी करावी अशा प्रकारे किडींवर आपण नियंत्रण करू शकतो अशाच प्रकारच्या माहितीसाठी रॉयल फार्मर्स या चॅनलला सबस्क्राईब करा